Hello friends, this is Arya. Welcome to Celebrity Tadka. Yes, Celebrity Tadka आमचा एक नवीन शो आहे आणि या नवीन शो मध्ये आम्ही तडका लावायला घेऊन येणार आहोत ते म्हणजे कलाकारांना. Yes, हे सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे आणि ऑफ कोर्स माय फ्रेंड्स हे तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज असणार आहे कारण की आम्ही ह्या प्रत्येक शोमध्ये कलाकारांना घेऊन येणार आहोत आणि त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करणार आहोत खाणार आहोत पिणार आहोत सगळं काही करणार आहोत आणि महत्त्वाची इथे गोष्ट सांगायची म्हणजे त्यांचा जो कोणता अपकमिंग मूव्ही असेल त्या मूव्हीबद्दलसुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. सो फ्रेंड्स सरप्राईज तुमच्यासमोर आहे. या शोमध्ये तुझं स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच की मला तू सरप्राईज म्हणून प्रेक्षकांना दिलंस आणि खरं तर ना आज निवांतपणे असं डिनरची खूप गरज होती कारण का आमची फिल्म रिलीज होते आहे सांगतो आहे का आणि सगळे खूप बिझी आहेत या प्रमोशनसाठी. सचिन सर एका ठिकाणी आहेत, संस्कृती एका ठिकाणी आहे, मी पण आत्ता जस्ट एका प्रमोशनसाठी जाऊन आले. सो ह्या सगळ्याच्यातून एक छान डिनर इम्पॉर्टंट होता आणि थँक्यू सो मच की तू तुझ्याबरोबर आज मी डिनर करते. सो डेफिनेटली तर विल स्टार्ट वेळ न घालवता. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. इज इट? काय स्पेशल पाहायचं आहे का? फूड तर खूप आहे आपल्याकडे पण एक स्पेशल सरप्राईज आहे. तुम्हाला पण पाहायचं आहे? पाहायचं आहे. चलो चलो. तो सरप्राईज तुझ्या समोर. अरे आता मी इथे दॅट्स गुड. थँक्यू सो मच. डिनर प्लॅन केला. आम्हाला माहिती होतं. आय न्यू दॅट यू वर कमिंग. स्पीचलेस ना. खरं तर अशा भेटी होत नाही माहिती तुम्हाला पण ही भेट मी घडवून आली. येस. ओ येस आर्या. मी प्रमोशनला एकत्र खूप फिरलो. खूप फिरलो पण असा टायमिंग आय नो एक्झॅक्टली. आम्ही ऍक्च्युली मूवीच्या शूट नंतर बराच भेटलोच नाही ना. नंतर ना इव्हेंट्सला भेटलो ना कशालाच भेटलो. आज आम्ही खूप दिवसांनी भेटतो. छान डिनर करूया मस्त. टेन्शन बाजूला. प्लीज. तर सेलिब्रिटी तडका या शो मध्ये तुमच्या दोघांचंही स्वागत आहे. थँक्यू. आपल्याबरोबर आज आहेत संस्कृती आणि पूजा. तर थोडाही वेळ न घालवता आता यांच्याबरोबर मी डिनरचा प्रोग्राम सुरू करते. तर माझ्या मते थोडाही वेळ न घालवता आपण जाऊया. आणि सरप्राईज म्हणजे काय माहिती आहे, ऍक्च्युली इथे सगळीकडे सरप्राईजच म्हणते मी. सरप्राईज आता सांग पुढचं. खरंच सरप्राईज आहे. इथे लाईव्ह कुकिंग सुरू आहे आणि बेसिकली या हॉटेलमध्ये ग्रँड प्रीमियर सरोवरमध्ये हे एक 5-star हॉटेल आहे आणि इथे फूड फेस्टिवल लागलं आहे आणि खरं तर इथे छान फूड आहे. आज साऊथ इंडियन लाईक नॉनव्हेज व्हेज तर तुम्हाला दोन्ही फूड ट्राय करता येईल. नॉनव्हेज पण लाईव्ह कुकिंग आहे म्हणजे आम्ही करून खायचं आहे. ट्राय करूया आपण. मला असं वाटतं ट्राय करायचं आहे पण आम्हाला हाताचं जेवण मिळेल. ऍक्च्युली तिथे लाईव्ह सुरू आहे तर काहीतरी करूया आपण तिथे. आणि मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी तिथे लाईव्ह काहीतरी करावं. चालेल ट्राय करूया. लेट्स ट्राय. सो फ्रेंड्स आपण इथे लाईव्ह कुकिंगच्या काउंटरवर आलेलो आहे आणि हे शेफ आहेत कमलेशजी. हॅलो शेफ. नमस्ते आर्या. नमस्ते संस्कृती. नमस्ते पूजा. वेलकम टू द ग्रँड सरोवर. सो शेफ यहाँ पे कुछ लाइव कुकिंग का चल रहा है और हमारे सेलिब्रिटी चाहते कि वो खुद कुछ कुक करें. डेफिनेटली आर्या. वी टुडे वी मेकिंग द पुट्टू इज अ टिपिकल साउथ इंडियन डिश एंड द सेकेंड इज अप्पम इज अ वेरी फेमस आइटम इन द साउथ इंडियन. I think Sanskrit Pooja bori very easily bana sakega. Yeah, we are ready to go for it. Appa ma'am puttu. Puttu. Yeah. So we'll start puttu. Puttu. We'll start with the okay. Puttu. Thank you chef. Chalo. हाय फ्रेंड्स. आर्याचा जॉब नुकताच माझ्याकडे आलेला आहे आणि माझ्याबरोबर आहे पूजा सावंत जी आता लाईव्ह कुकिंगच्या काउंटरवर आहे आणि ती आपल्याला करून दाखवणारी अप्पम. सो लेट्स सी पूजा हाऊ यू फील. खूप मस्त वाटतंय आणि मी हे केलं आहे घरी बऱ्याचदा. तुला कसं वाटतं, तू केलंयस का हे सगळं? मी हे केलेलं नाही आहे. आय नो. सो
हे मस्त आहे, हे मस्तच आहे, पण हे बघून हो माझी आई जाम खुश होणार आहे. संस्कृती जमत आहे ना काहीतरी, मस्तच मस्तच. सही सही सही. पण अप्पम सोबत जो प्रकार खातात तो आता तू करायचास. काय म्हणतात त्याला, पुट्टू. सो क्यूट यार, पुट्टू. ओके. नाही जमले जमले, आपल्याला जमले, पहिली वेळ आहे. सोबत आपले पुट्टूज असे दिसतात, ते पुट्टू ना बरोबर आहे, म्हणजे क्यूट आणि छोटस दिसतं. पण पुट्टू इज ईटन विथ चना करी. यू वुडंट ट्राय इट, इज डॅम यमी आय थिंक. पण आय थिंक आपला अप्पम पण आता तयार झाला. मी जस्ट चेक करते की अप्पमची काय अवस्था आहे सध्या. पण हे चित्र बघून आमच्या दोघींच्याही आई आज खूप खुश होणार आहेत. अप्पम अँड पुट्टूज आर रेडी टू सर्व. चलो चलो आता खाऊयात यार, हो आता फारच भूक लागली आहे. चला हे काय आहे, पनीर. पनीर ओके, पनीर डिश आलेली आहे. आणि तू एक नोटीस केलंस का, इथे हे जे साऊथ इंडियन फूड फेस्टिवल चालू आहे, सगळे पारंपरिक वेशात आहे. आले अजून काहीतरी नवीन आहे, पुट्टू आहे. पुट्टू गर्ल चेअर्स फॉर सांगतोय फॉर सांगतोय का आय नो. अप्रतिम आहे, व्हेरी नाईस. वा, मी कधीच खाल्लं नव्हतं. मी पण नाही खाल्लेलं. तुम्हाला जेव्हा हे सांगतोय का या चित्रपटामध्ये लाईक फायनल करण्यात आलं, तर कसं वाटलं तुम्हाला, त्या फिलिंग्स काय होत्या की तुझी निवड करण्यात आली पूजा? येस, खूप वेगळं असं फिलिंग होतं, कारण का सतीश राजवाडे दिग्दर्शित फिल्म करणं, त्यामध्ये असणं ही एवढी मोठी गोष्ट आहे. आणि त्यात सचिन सरसुद्धा आहेत, म्हणजे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण होत असताना ज्यांनी या चित्रपटसृष्टीत 50 वर्ष पूर्ण केली, असा कलाकार त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणं, तेही आमच्यासारख्या नवोदित कलाकारांना, हे म्हणजे आम्ही खूपच लकी आहोत. त्यासाठी वेगळे शब्दच नाही आहेत माझ्यासाठी. संस्कृती काय सांगते, एक डान्सर आहेस आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा एक चित्रपट तुला मिळाला. मला शपथ विश्वास बसला नव्हता की सतीश सरांनी फोन केला आणि ते म्हणतात की माझ्याकडे असा असा रोल आहे, आय एम थिंकिंग अबाउट यू, वुड यू लाईक टू डू इट, असं. आणि मला असं एक मिनिट सतीश राजवाडे फोन ओके सर, येस येस. फर्स्ट नंबर वन, सतीश राजवाडे डायरेक्टेड फिल्म काम करायचा ते छोटा रोल असला तरी, म्हणजे मला असं झालं होतं की काहीही, पण आय वॉन्टेड टू गो अंडर हिम, की हिज वे किंवा त्यांचा मेथड, त्यांच्याबरोबर काम करायचं होतं. सेकंडली सोनी पी सुहागा, चेरी ऑन द केक, म्हणजे सचिन सर द लेजेंड ऑफ द इंडस्ट्री, म्हणलं यार ते काम करणार. ओ गॉड ओके, दिस इज गोन बी अ बिग फिल्म. अशा प्रकारे इट वॉज मज्जा, सगळं जुळून आलं आहे. थोडक्यात म्हणायचं तर सगळ्या गोष्टी जुळून आल्या आहेत. आणि अविनाश विश्वजीत यांनी अप्रतिम म्युझिक दिलं, लावणी तर फॅन्टॅस्टिकच आहे. म्हणजे आत्ता ह्यापूर्वी ज्या लावण्या होत्या आणि त्या बरीच वर्ष आता चालल्या, आता ह्या लावणीने टेक ओव्हर केलं आहे असं मला म्हणायचं आहे. आय फील सो, असं होऊ दे, असंच होणार आहे. सो फ्रेंड्स, इथे जेवण म्हणजे आपलं डिनर तयार आहे आणि संस्कृती आणि पूजा इथे खायला सुरुवात करणार आहेत. ओ माय गुडनेस, दिस इज यमी, दिस इज यमी. सालस की यमी, ओ माय गॉड. याद रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, बोलणं इम्पॉर्टंट नाही आहे, सिरियसली.
असं नॉनव्हेज फूड तुम्हाला किती आवडतं? हे बघ, मी तर सावंत आहे कोकणातली, त्यामुळे तू विषयच सोडून दे माझा. संस्कृती वरून तर अगदी फुटून फुटून बाहेर आलंय. ऍक्च्युली संस्कृती काय सांगते? मी फॉर अ चेंज वेज खाते. ओके. ऑन लोकेशन ज्या गमती जमती होतात, तर अशा काही गमती जमती सांगा ना आम्हाला. ती एकच कंप्लेंट आहे वैभव मांगलेच्या विरुद्ध, त्यामुळे नाही, भाऊंनी खूप छान समजून घेतलं आणि त्यांच्यासोबत मी पण मस्ती करायचेच, म्हणजे मी पण अगदी काय शांत वगैरे बसून होते असं नव्हतं, पण हेल्दी वातावरण होतं सेटवर, हे मला सांगायला खूप आवडेल. इव्हन सतीश सर सुद्धा, शुभम नावाचा चाइल्ड आर्टिस्ट आहे याच्यामध्ये आणि ही हॅज बीन अवॉर्डेड ॲज द बेस्ट चाइल्ड ॲक्टर सध्या लेटलीच, तर त्याच्याशी काही अधिक फार जमत नव्हतं, म्हणजे जमायचं नाही, म्हणजे शुभम ओके, एकदम ऑकवर्ड ऑकवर्ड वॉजेस एकदम असं, पण नंतर जे धुमाकूळ घातला त्यांनी, म्हणजे लावणीचा दिवस आला की आप शूट करणार, तर तो मला सांगून गेला होता केवढी नटती आहे केवढी नटती, असं आम्ही हे करत होतो तो केवढी नटती आहे, मी म्हटलं तुला काय आहे तुझा प्रॉब्लेम काय, तर तो म्हणाला नीट नाच मग मी तुला आईस्क्रीम देईन असं म्हणाला, तर मी म्हटलं बघ हां टेक झाला, तर लावणीची स्टार्ट अशी जी ढंग चालू होते आणि त्याचा पी काय म्हणतो जी एनर्जी ना अशीच जाते, इट्स अ ग्राफ, ती कधीच अशी 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 नाही होत. डान्स पण अशा रीतीने बसवला होता की तो धदांग धदांग आम्ही असे नाचतो, पहिला टेक झाला आणि शुभम नेक्स्ट पॉइंटला त्याच्या पप्पांच्या मांडीवर बसला होता असा आणि त्याचं रिॲक्शन जसंच येते, तर मी म्हटलं शुभम किती स्कूप्स, तर मारे म्हणाला 10 स्कूप्स, मी म्हटलं ओ थँक्यू, त्यांनी दिलेली नाही आहेत ही गोष्टच वेगळी. तर आता मेन कोर्स आलेला आहे आणि सध्या आमच्या समोर अंडा करी दिसते, म्हणजे अगदी नॉनव्हेज आहे. पूजा आणि संस्कृती यांनी आवर्जून मागितलेलं नॉनव्हेज आणि यांनी मी म्हणण्याच्या आधी सुरू सुद्धा केलेलं आहे. घरी जेवण बनवता की नाही? ओके, काय काय बनवलं? काय काय बनवतेस? नॉनव्हेज व्हेज दोन्ही, एव्हरीथिंग. जर तुम्हाला काही हवं असेल उत्तम खाणं तर स्वतःला करता आलं पाहिजे, तर मग डिमांड करायची आईकडे की हे पाहिजे हे पाहिजे. मी लहानपणी म्हणजे 7-8 पाऊंड, मला उडी मारता येत नाही, अशी एका पायानीच उडी मारता येते, आय वॉज दॅट हेवी, तर त्यांनी मला असं बिट्टा बिट्टा करत, मग मला बिट्टा म्हणतात, माझे पप्पा मला बिट्टा म्हणतात, मला बोजू म्हणतात, बिकॉज दे यूज्ड टू कॉल मी बोजा, बोजाचं बोजू झालं, तर हे कोणालाच माहीत नाही आहे, कोणाला कळूही नाही, इट इज व्हेरी क्यूट रिव्हील झालेलं आहे, बाहेर पडलेलं आहे दोघांचीही पेट नेम्स, जे कोणालाही माहिती नाही, प्रेक्षकांना तर बिलकुल नाही, तर संस्कृतीला तिच्या घरी म्हणतात बिट्टा बिट्टा आणि पूजाला म्हणतात बोजू. तर आता आपण डेझर्ट काउंटरवर आलेलो आहे आणि पूजाला आणि संस्कृतीला काय आवडते ते पाहूया. चलो, तुम्ही आता काय काय घेणार आहे ते अगदी प्रेक्षक असे टक लावून पाहणार आहेत. डेझर्ट आमच्यासाठी तयार आहे, तुम्ही इथे जर पाहायला गेलं तर रसगुल्ले आहे आपल्यासाठी आणि श्रीखंड आहे, छान त्यांनी डिझाईनमध्ये ठेवलेले आणि केकसुद्धा आहे, गाजरचा हलवा पण आहे, तर एकंदरीत ही डेझर्टची मेजवानी आता पूजा आणि संस्कृतीला खायला मिळणार आहे. म्युझिक लॉन्चला ॲक्च्युली मी पण आलेले आणि तिथे अफकोर्स सलमान खान आलेला, तर काय कशा फिलिंग्स होत्या मला तुमच्या दोघींच्या तोंडातून ऐकायचं आहे. सलमान खान, मी त्यांच्याकडे बघितलं नाही फुल परफॉर्मन्स, आय डिड नॉट सी हिम, बट येस सगळ्यांकडनं कळालं, रदर तू पण सांगितलंस की ही वॉज एन्जॉईंग अँड ही क्लॅप्ड अँड ही अप्लॉडेड, दॅट इज इट. अँड मला असं वाटतं ही वॉज बिंग सो फ्रेंडली अँड सो गुड, व्हेरी डिसेंट अँड व्हेरी नाईस,
तर त्यामुळे मला असं वाटतं इट कुडंट हॅव गॉट बेटर दॅट ही कमिंग वी गॉट टू टॉक विथ हिम आणि ही वॉज टॉकिंग सो नाईसली. तुम्हाला कसं वाटलं हा माझा डिनर प्लॅन? अमेझिंग आणि बी अ ग्लॅड. डिनर तर इज और बात आहे, पर आम्ही भेटलो पण असं सगळं झालं. वी हॅड अ गुड टाईम आफ्टर अ लॉंग टाईम. एक्झॅक्टली, निवांत वेळ मिळाला. डिनर, इट वॉज नाईस, व्हेरी नाईस. संस्कृती आणि पूजा इथे ना यांनी एक थीम ठेवली आहे. जर आपल्याला फूड आवडलं ना तर आपण हा हॉर्न वाजवायचा आहे. टू लाईट्स, थ्री लाईट्स, थ्री लाईट्स. ओके, संस्कृती आणि पूजा ऑफकोर्स इथे आलेल्या माझ्या शोमध्ये सेलिब्रिटी तडका. आणि सांगतो ऐका, हा मूवी लवकरच तुमच्यासुद्धा भेटीला येणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.